दीनानाथ मंगेशकर हे लता दीदींचे गुरु देखील होते, नुसते वडील नाही गुरु देखील होते, आणि म्हणून हे कॉलेज करत असताना, आंतरराष्ट्रीय दर्जाचं कॉलेज करत असताना याचं नाव जर आपण भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय केलं तर आम्हाला सगळ्यांना आणि देशवासियांना समाधान होईल। आणि दुसरं आपल्याला माहीत असेल की एक 3 दिवसापूर्वी आपल्या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि ती म्हणजे भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचं निधन झालं आणि दिग्गज मंडळींनी एक सर्वे केला लता दीदींच्या नेतृत्वाखाली आणि कलिना विद्यापीठामध्ये म्हणजे मुंबई विद्यापीठातली जागा ही द्यावी अशा पद्धतीची शिफारस ही हृदयनाथ मंगेशकरजींनी समितीनं केलेली होती। याचं कारण असं होतं की हे स्वप्न जे आहे ते लता दीदींचं होतं आणि लता दीदींच्या हस्ते ह्याचं भूमिपूजन व्हावं ही स्वतः मुख्यमंत्री महोदयांची आदित्यजींची सगळ्यांचीच इच्छा होती, परंतु दुर्दैवानं ती जमीन काही विद्यापीठाकडनं उच्च व तंत्रशिक्षण विभागाला म्हणजे या संगीत महाविद्यालयाला मिळाली नाही। आणि या सगळ्या कालावधीमध्ये आजच मी कॅबिनेटमध्ये हा विषय मांडला तर या कमिटीमध्ये कोण होते तर जे आदिनाथजी मंगेशकर आहेत, हृदयनाथजी मंगेशकर आहेत, उषाताई मंगेशकर आहेत, त्यांनी एक असं आम्हाला सुचवलं महाराष्ट्र शासनाला, एक काल त्यांनी सांगितलं आणि 24 तासामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारनं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला आणि आत्ताच आम्ही हा GR पारित केलेला या नावाचा। आणि ते जे संगीत महाविद्यालय होणार आहे ते संगीत महाविद्यालय आता भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय अशा पद्धतीचं होणार आहे। आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आम्ही करतो आहे त्याच्यामध्ये त्यांच्या 70 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांना ज्या काही वस्तू मिळालेल्या आहेत ते कुटुंब अजून त्यांच्या काही ज्या वस्तू निगराणीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि रिसर्च लता दीदींवर जर करायचं असेल तर भारतरत्न लता मंगेशकरांच्या नावानं याच संगीत महाविद्यालयामध्ये एक मोठं आंतरराष्ट्रीय दर्जाचं म्युझियम असेल आणि ती देखील मान्यता आज कॅबिनेटनं मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली दिलेली आहे। आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचा मोठा प्रकल्प राबवणारं दीदींच्या नावानं, कारण त्या महाराष्ट्रातल्या होत्या, महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांचं करिअर 70 वर्ष या मुंबईमध्ये दिलेली आहेत, आपल्या भारताचं ते भूषण होतं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एक फार मोठं दालन अशा पद्धतीनं आम्ही कलिनाचा समोरचा कॅम्पस जो आहे, जी जागा आम्हाला कलिना कॅम्पसमध्ये मिळत नव्हती त्याच कलिना कॅम्पसच्या समोर 3 एकरची उच्च व तंत्रशिक्षण विभागाची जागा आहे, तर त्या 3 एकरच्या जागेमध्ये तातडीनं हे उभारावं अशा पद्धतीच्या सूचना आजच कॅबिनेटमध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला केलेल्या आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।